वेलकम फ्रेंड व्हिडिओ सेकंड हा या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात महत्वाची माहिती आणि विशेष म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीपासून ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत ज्या ज्या गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा आणि या ज्या गोष्टी आहेत या खूप महत्वाच्या आहेत शिक्षक भरती संदर्भात आहे आणि पवित्र पोर्टल संदर्भात आहे आणि जी काही शिक्षक भरती प्रक्रिया सध्या राबवण्यात येते त्या संदर्भात आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे मिस करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर जे आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईटचं नोटिफिकेशन बिल तर ऑल ऑवर सेट करा जेणेकरून कोणत्याही प्रकारचे मिस होणार नाही आणि सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा सर्व अभिधारक जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे जास्तीत जास्त जो आहे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट जी आहे ती आहे जाहिरातींना पसंतीक्रम दिल्या गेलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे प्राधान्यक्रमसुद्धा लॉक केले गेलेले आहेत आता जे आहे आपल्याला निव प्रतीक्षा आहे ती निवड यादीची निवड यादी, यादी लागणार आहे बावीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान म्हणजे बावीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान निवड यादी प्रसिद्ध होणार आहे आणि विशेष म्हणजे भरती प्रक्रिया जी आहे ती आचारसंहिते पूर्वीच पाठ पडणार आहे पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा विचार जो आहे शासनाचा आहे आणि त्यानुसारच जे आहेत शासन स्तरावरून प्रयत्न केल्या जात आहेत सध्या शिक्षक भरती प्रक्रिया कोणत्याही कंडिशनमध्ये आचारसंहितेपूर्वी पूर्ण प्रक्रिया जी आहे पार पडण्यासाठी जे आहेत प्रयत्न केल्या जात आहेत आता महत्वाचं म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी होणार आहे पण त्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की नियुक्ती आदेश जे मिळणार आहे एक तर नियुक्ती आदेश आपल्याला आचारसंहितेपूर्वी मिळेल किंवा नियुक्ती आदेश आचारसंहितेनंतर मिळेल पुढची महत्त्वाची अपडेट जी आहे तशी आहे यावेळेस जी शिक्षक भरती प्रक्रिया होते ती बावीस हजार पदांसाठी होणार आहे त्याच्यामुळं मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजे दोन हजार सतरामध्ये जी भरती प्रक्रिया झाली होती ती बारा हजार पदांसाठी झाली होती आणि त्यामधले जी पदसंख्या आहे किंवा आतापर्यंत जी आहे ती भरती प्रक्रिया सुरू आहे पण मात्र यावेळेस जी आहे शिक्षक भरती प्रक्रिया होते ती बावीस हजार पदांसाठी होते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जे आहे शिक्षक भरतीच्या जागा आलेल्या आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे शिक्षक भरती होताना दिसते आपल्याला नंतर भरती प्रक्रियेच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे भरती प्रक्रिये संदर्भात ज्या याचिका आहेत कोर्टामध्ये त्या डिस्पोज करण्यात आलेल्या आहे म्हणजे भरती प्रक्रिये संदर्भात आतापर्यंत ज्या ज्या याचिका दाखल झाल्या आहेत त्या याचिका डिस्पोज करण्यात आलेल्या आहे म्हणजे ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे सर्व अभिधारक जे आहेत त्यांच्यासाठी कारण याच्यामुळे जे आहे शिक्षक भरती प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि शिक्षक भरती प्रक्रिया थांबणार नाही किंवा रखडणार नाही पुढची महत्त्वाची गोष्ट अशी आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी जाहिरातींना प्राधान्यक्रम दिलेले आहे अशा विद्यार्थ्यांना मुलाखतीचं जे प्रमाण आहे ते माहीत पाहिजे आणि मुलाखतीचं प्रमाण असणार आहे एकाच तीन म्हणजे एका जागेसाठी तीन उमेदवार पाठवलं जाणार आहे कोणत्याही संस्थेवर किंवा कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणी मुलाखत आवश्यक आहे त्या ठिकाणी पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असू शकतो की सुरुवातीला कोणती निवड यादी प्रसिद्ध होईल किंवा कशाप्रकारे निवड यादी प्रसिद्ध केल्या जाईल तर त्या गोष्टीचं उत्तर असं आहे विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या जागा आहे म्हणजे तुम्ही विदाउट इंटरव्यूला जे प्राधान्यक्रम दिलेले आहे त्याची निवड यादी सुरुवातीला लागेल आणि विथ इंटरव्ह्यू साठी ज्या तुम्ही निवड यादी विथ साठी ज्या तुम्ही प्राधान्यक्रम दिलेले आहे विथ इंटरव्ह्यू ची प्राधान्यक्रम दिल्यानंतर ती जी निवड यादी आहे ती नंतर लागणार आहे पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे काही दिवसानंतर जी आहे म्हणजे निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे आहे तुम्हाला सर्व कागदपत्रे जे आहे तुमची तपासल्या जाणार आहेत त्याच्यामुळे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि जेवढे अपघातधारक हा व्हिडिओ बघतायत त्यांना विशेष एक सूचना आहे की तुम्ही जे आहे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहे जेणेकरून तुम्ही शिक्षक भरती प्रक्रियेच्या प्रक्रियेमधून बाद होणार नाही डॉक्युमेंट जे आहे म्हणजे सर्व डॉक्युमेंट जे असणार आहे तुमचे ते सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल लागणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची झेरॉक्स जी आहे चालणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सादर करावे लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस नंतर डॉक्युमेंट्स जे आहे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशनच्या संदर्भात जेवढे काही डॉक्युमेंट्स आहे दहावीचे असतील बारावीचे असतील ग्रॅज्युएशनचे असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे असतील आणि सोबत सोबत डी एड किंवा बी एडचे असतील आणि टी परीक्षे परीक्षेसंदर्भात असतील किंवा मग तुमची वैयक्तिक डॉक्युमेंट जे आहे उदाहरणार्थ कास्ट सर्टिफिकेट असेल नॉन क्युमिलियर असेल कास्ट व्हॅलिडिटी असेल वय राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्र असेल डोमिसाइल सर्टिफिकेट तर सगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट जे आहे किंवा सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट जे आहे तुमचे तयार पाहिजे किंवा तुम्हाला तयार करावे लागणार आहे आणि डॉक्युमेंट जे आहे व्यवस्थित ठेवा किंवा व्यवस्थित आतापासूनच बघून ठेवा जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरफिकेशनमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला अजून एक गोष्ट लागणार आहे ती अशी आहे की तुम्ही जो फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेला होता म्हणजे ज्यावेळेस आपण पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन केलं होतं तर त्यावेळेस आपण स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेला होता तर तो सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म जो आहे त्याची तुम्हाला एक प्रत लागणार आहे सेल्फ सर्टिफाय फॉर्मची एक प्रत आणि सोबत सोबत जी आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे तुम्ही विवाहित असाल किंवा विवाहित नसाल तरी सुद्धा तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे हे जे प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला दोन पेक्षा जास्त अपत्य असू नये किंवा दोन पेक्षा जास्त अपत्य मला होणार नाही या संदर्भात ते तुमच्याकडून जे आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा घेणार आहेत नंतर जे आहे तुम्ही टेट परीक्षेचा जो स्कोअर कार्ड आहे तुमचं टेट परीक्षेचं स्कोअर कार्ड सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागेल आणि जर समजा तुमचा जो टेट परीक्षेचा स्कोर कार्ड किंवा जो टेट परीक्षेचा मार्क मेमो होता जर तुमच्याजवळ ते नसेल तर त्यावेळेस तुम्ही ती जी लिस्ट पब्लिश झाली होती पीडीएफ जी लिस्ट पब्लिश झालेली आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव जे यादीवर आहे त्या यादीची झेरॉक्स असली तरी चालेल पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे जी मुलाखत होणार आहे विद्यार्थ्यांची ज्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी प्राधान्यक्रम दिलेले आहे किंवा पसतीक्रम दिलेले आहे तर मुलाखत जी होणार आहे मुलाखत तीस मार्काची असणार आहे त्यामध्ये तुमचा डेमो सुद्धा येणार आहे आणि विशेष म्हणजे मुलाखत सुद्धा असणार आहे म्हणजे डेमो आणि मुलाखत यांना मिळून तीस मार्क असणार आहे आणि त्या तीस मार्कापैकी तुम्हाला मार्क्स दिला जाणार आहे आणि नंतर तुमची निवड केल्या जाणार आहे पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे जी यावेळेस पार पडते किंवा शिक्षक भरती प्रक्रिया जी पार पडण्यात येते ती एकदम पारदर्शक पद्धतीनं होणार आहे आणि एकदम ट्रान्सपरंट होणार आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार जो आहे शिक्षक भरतीमध्ये होणार नाही आणि अभियोगधारकांना विनंती आहे किंवा अभियोगधारकांना सूचना आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवा ज्या आहे किंवा कोणत्याही प्रकारची तुमच्या मनावर किंवा तुमच्या सोबत किंवा तुमच्याजवळ जर अशी बातमी आली की शिक्षक भरती प्रक्रियामध्ये गैरव्यवहार होत आहे तर अशा प्रकारच्या कोणत्याही अफवावर तुम्ही विश्वास ठेवायला नको किंवा विश्वास ठेवू नका कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार शिक्षक भरतीमध्ये होणार नाही शिक्षक भरती एकदम पारदर्शकपणे आणि ट्रान्सपरंट पद्धतीने होणार आहे नंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुद्धा राबवण्यात येणार आहे म्हणजे आपण जो आता ज्या जाहिराती आल्या होत्या आणि ज्यांना प्राधान्यक्रम आपण दिले तो भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा होता त्याच्यामध्ये फेज वन नमूद केलेलं होतं आणि यानंतर जी भरती प्रक्रिया होणार आहे आचारसंहितेनंतर तर ती भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा असणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला भरती प्रक्रियेचा दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा समाविष्ट होता येणार आहे पुढची महत्त्वाची गोष्ट अशी आहे भरतीप्रक्रियेचा दुसरा टप्पा जो आहे तो मात्र किती पदांसाठी होणार आहे ते आपल्याला ऐन वेळेवर ज्यावेळेस जाहिराती पब्लिश होतील पवित्र पोर्टलवर जाहिराती येतील त्यावेळेस आपल्याला कळेल नंतर दुसरी गो महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या उमेदवारांची निवड जी आहे भरती प्रक्रियेमध्ये होईल या टप्प्यामध्ये तर त्या उमेदवारांना परत एकदा संधी दिल्या जाणार आहे म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराची निवड एखाद्या गटासाठी झालेली असेल तर प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या उमेदवाराला वरच्या गटासाठी संधी मिळणार आहे नंतर पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे इंग्रजी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी संबंधित उमेदवार जे आहे इंग्रजी माध्यमाचे जे उमेदवार आहे त्यांची एक परीक्षा सुद्धा होणार आहे तीसुद्धा गोष्ट जी आहे इंग्रजी किंवा इंग्लिश मिडियमची जी विद्यार्थी आहेत त्यांनी लक्ष ठेवायची आहे नंतर निवड झाल्यानंतर जे आहे जर एखादा उमेदवार म्हणजे एखाद्या उमेदवाराची निवड एखाद्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी जर तो उमेदवार गेला नाही किंवा त्या ठिकाणी जर तो उमेदवार रुजू झाला नाही तर त्यावेळेस तो उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होणार आहे म्हणजे आपण जे पसंतीक्रम दिलेले आहे किंवा प्राधान्यक्रम दिलेले आहे ते आपण स्वतःच्या किंवा स्वमर्जीने दिलेले आहे आणि त्या प्राधान्यक्रम दिल्यानंतर किंवा पसंतीक्रम दिल्यानंतर तुम तुम्ही स्वतःच कन्फर्म केलेला आहे की मी त्या ठिकाणी जाऊ शकणार आहे किंवा त्या ठिकाणी माझे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची हरकत नसणार आहे तर अशा वेळेस जर समजा तुमची निवड झाली आणि जर तुम्ही संबंधित ठिकाणी गेले नाही तर त्यावेळेस तुमचं भरती प्रक्रियेमधून तुमचं नाव किंवा भरती प्रक्रियेमधून तुम्ही बाद होणार आहात पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की कॅटेगरीमधून जर निवड झाली तर, तर त्यावेळेस तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागेल आणि जर समजा तुमची निवड ओपनमधून झाली तर त्यावेळेस मात्र तुम्हाला ती लागणार नाही नंतर मेरिट जे असणार आहे यावेळेसच मेरिट कमी जास्त कमी जास्त राहणार आहे काही ठिकाणी मेरिट जास्त असेल काही ठिकाणी मेरिट कमी असेल उदाहरणार्थ मेरिट वेगवेगळ्या प्रकारचं राहणार आहे वर्ग एक ते पाचसाठी मेरिट वेगळ्या प्रकारचं असेल वर्ग सहा ते आठसाठी सोशल सायन्सचं मेरिट वेगळं असेल नंतर मॅथ आणि सायन्सचं मेरिट जे आहे ते वेगळं असेल नंतर भाषा विषयासाठी सुद्धा मेरिट जे आहे ते वेगळ्या प्रकारचं राहणार आहे वर्ग नऊ ते दहा वर्ग अकरा हे याचा याचं जे मेरिट असणार आहे ते सुद्धा वेगळं असणार आहे उर्दू मिडियमचं मेरिट वेगळं लागेल मराठी मिडियमचं जे मेरिट आहे किंवा मराठी मिडीयमचा जो कटाप आहे तो वेगळा लागेल आणि इंग्रजी मिडियमचा जो कटाप आहे तो सुद्धा वेगळा राहील त्याच्यामुळे या गोष्टीसुद्धा अभियुगसारखांनी लक्षात घेणं आवश्यक आहे पुढची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संदर्भात सध्या स्थितीमध्ये उमेदवारांमध्ये एक प्रश्न प्रामुख्यानं चर्चेला जातोय तो म्हणजे टेट परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये तिसरी टेट परीक्षा होणार आहे किंवा नाही म्हणजे शिक्षक अभियता आणि बुद्धिमत्ता चाचणी तिसरी ती यावर्षी होणार किंवा नाही होणार तर त्या संदर्भात सध्या सद्ध्ध जी माहिती मिळते त्यानुसार तिसरी टेट जी आहे सध्या अनिश्चित आहे ती होणार किंवा नाही होणार याबाबत सध्या स्थितीमध्ये कन्फर्म हंड्रेड पर्सेंट शुअर आपल्याला माहित नाही की टेट परीक्षा जी आहे ती यावर्षी होणार किंवा नाही होणार तरी सुद्धा पॉसिबिलिटी अशी आहे की या वर्षाच्या शेवटी शेवटी जी आहे तिसरी टेट परीक्षा जी आहे ती होऊ शकते आणि तिचं आयोजन केलं जाऊ शकतं पुढची महत्वाची अपडेट अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी टी ईटी परीक्षा दिलेली नाही किंवा ज्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा आतापर्यंत उत्तीर्ण ना केलेली नाही त्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे की लवकरच जे आहे म्हणजे या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये टेट परीक्षा दोन हजार चोवीस जी आहे सॉरी टी परीक्षा दोन हजार चोवीस जी आहे तिचं आयोजन केलं जाणार आहे लवकरच टी ई टी परीक्षेचे फॉर्म निघतील तुम्हाला ते फॉर्म फिलअप करावं लागेल आणि विहित मुदतीमध्ये किंवा ज्या तारखेला तुमची परीक्षा असेल त्या तारखेला तुम्हाला परीक्षा द्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये उत्तीर्णसुद्धा व्हावं लागेल आता महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी जेवढे अगरधारक हा व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की यानंतर जे आहे जी एज्युकेशन पॉलिसी सध्या आपण राबवण्यात येते किंवा राबवण्यात येते सध्या तर त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये सध्या एक एन सी टीनुसार एक नवीन बदल करण्यात येणार आहे वर्ग एक पासून तर वर्ग बारावीपर्यंत म्हणजे आतापर्यंत वर्ग एक ते पाच साठी आणि वर्ग सहा ते आठ साठी टी परीक्षा बंधनकारक करण्यात आलेली आहे पण वर्ग नऊ ते दहा साठी आणि अकरा बारासाठी टी ई टी परीक्षा बंधनकारक नाही पण येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरच जे आहे वर्ग एक ते वर्ग बारावी पर्यंत जे आहे टी ई टी परीक्षा कंपल्सरी लागणार आहे त्याच्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जर तुम्ही उत्तीर्ण केले नसाल तर त्यावेळेस तुम्ही लवकरात लवकर जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची सी टेट किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा ती उत्तीर्ण करणं आवश्यक आहे तर या सर्व अपडेट होत्या आई होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा होता हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त धारकांपर्यंत पोहोचवा त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती त्यांना माहीत झाली पाहिजे त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा साईटचं नोटिफेशन मिळेल तर ऑलरेशी करा जेणेकरून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिसवणार नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ घेतल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आणि माझं एक नवीन चॅनल आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्याला सुद्धा तुम्ही सब्सक्राइब करू शकता टेलिग्राम ची लिंक सुद्धा याच व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन वो होऊ शकता था। वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय